नमस्कार. काही वृत्तवाहिन्यांवरती किंवा दूरदर्शनच्या साम टी व्ही आणि अन्य वाहिन्यांवरती नव्या राजकीय घडामोडींमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले आमदार हे आता पुन्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये जाणार अशा पद्धतीची बातमी ही चालवली जाते आहे. आणि मग त्यामध्ये जे आमदार अशा पद्धतीनं परत जाऊ शकतात याच्यामध्ये माझ्या नावाचाही उल्लेख केला जातो आहे. आणि त्यामुळे मी आपण सर्वांना या आज या आपल्या फितीच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो की मी भारतीय जनता पार्टीचा आज रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. भारतीय जनता पार्टीनं माझ्यावरती सिडकोसारख्या नव्या मुंबईमध्ये इथल्या सर्व प्रकल्पग्रस्त जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या अशा एका महामंडळाची अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा माझ्यावर निश्चितपणाने विश्वास आहे, म्हणूनच त्यांनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली. आता या व्यतिरिक्त देखील मी व्यक्तिशः भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या आव्हानांना सामोरा गेलेलो आहे आणि त्यातून मात करत आज भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रस्थापित होत आहे. आज रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत निवडून आलेले 2 आणि महेश बालदीजी असे एकूण 3 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद रायगड जिल्ह्यामध्ये अधिकाधिक वाढली पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. नव्यानं निर्माण झालेलं सरकार हे कुठल्याही विचारांच्या एकत्रीकरणाशिवाय हे सरकार झालेलं आहे, त्यामुळे हे सरकार किती काळ टिकेल हे परमेश्वरालाच माहिती, पण ते सरकार आज सत्तेमध्ये आहे म्हणून त्या सत्तेमध्ये जावं असा माझा व्यक्तिशः कोणताही विचार नाही. किंबहुना आज ज्या ज्या आमदारांची नावं या अनुषंगानं घेण्यात येतात त्यापैकी बहुतांश आमदारांना मी व्यक्तिशः ओळखतो आणि त्यामुळे तेही अशा पद्धतीची चूक निश्चितपणानं करणार नाहीत. भारतीय जनता पार्टी ही आज या देशाचे आमचे केंद्रीय अध्यक्ष अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणानं पुढे चाललेली आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला एका अर्थानं खूप अभिमान वाटेल अशा पद्धतीचे अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या या सर्व कामगिरीवरती आम्ही निश्चितपणानं समाधानी आहोत आणि भारतीय जनता पार्टीमध्येच राहून भारतीय जनता पार्टी वाढवत राहण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. व्यक्तिशः मी हे जाहीर केलेलं आहे, यापूर्वी अनेक वेळा जाहीर केलेलं आहे की मी एक वेळ राजकारण सोडेन पण भारतीय जनता पार्टी सोडणार नाही. मी याचा पुनरुच्चार करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी आवाहन करतो की आपण अधिक ताकदीनं यासाठी काम करत राहूया. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.